हनीमूनची ती रोमांचक दिवसांची सुट्टी संपवून आम्ही पुण्याला परतत होतो बेंगलोर पुणे नागरकॉईल एक्सप्रेसने परतीचा प्रवास होता गाडी वेळेत संध्याकाळी आठ वाजता प्लॅटफॉर्मला ला लागली बोगी नंबर वगैरे शोधून सामान सावरत आतमध्ये शिरलो आतमध्ये शिरत असतानाच बायको मला म्हणाली ये ती मुलगी ना कशी बघती आहे तुझ्याकडे मी लगेच शोधाशोध केली पंचवीशीतली मुलगी टक लावून बघत होती बायको पुढे म्हणाली अशी काय बघती आहे ती तू काही एवढा स्मार्ट हँडसम वगैरे नाही आहेस बरं का आमची ए सी केबिन पूर्ण रिकामी होती कुणाचेच रिझर्वेशन नव्हते त्यामुळे पुण्यापर्यंत या पूर्ण केबिनमध्ये आम्ही दोघंच या विचाराने खुश झालो सामान अस्ताव्यस्त फेकून मस्त ताणून दिली थोडा आराम झाल्यावर मी कानात हेडफोन घुसडून बायकोच्या मांडीवर पहुडलो तर बायको कुठले तरी पुस्तक वाचत बसली थोड्या वेळाने सहजच डोळे उघडले तर ती मगाचीच मुलगी उघड्या दारातून हळूच आतमध्ये वाकून बघत होती तिला बघून जाम घाबरलो आणि ताडकन उठून बसलो मला उठलेला बघून ती तेथून निघून गेली नंतर माझे लक्षच लागत नव्हते सारखे दाराकडे लक्ष जात होते शेवटी न राहून हळूच उठलो दार किलकिले करून बाहेर बघितले ती मुलगी तिच्या जागेवरून मागे वळून बघत होती पटकन आत घुसलो आणि दार लावून घेतले कडी लावून म्हणलं ला, तर हाय रे देवा भारतीय रेलची दाराची कडी तुटलेली मग तर दार तसेच ओढून घेतली काही वेळाने दारावर टकटक झाली आम्हाला वाटलं टी सी आहे म्हणून दार उघडले तर परत तीच मुलगी दारात उभी तीन चार क्षण शांततेत गेले ती सारखी माझ्याकडे आणि बायकोकडे आळीपाळीने बघत होती शेवटी तिने बायकोला आत येऊ का विचारले आता नाही कसे म्हणायचे म्हणून तिला आत बोलावली ती समोरच्या बाकावर बसली आणि आम्ही दुसऱ्या बाजूला परत तीन चार क्षण शांततेत तिची ती भयानक न जर दोघांवर खिळून होती शेवटी तीच बोलली जराशा चिडक्या आवाजात मगाशी तुम्ही दोघं काय करत होतात आम्ही मगाशी कधी काही नाही का थोडा वेळ जाऊन खाऊन ती बोलली मी बघितल्या ना मागाशी हा तुझ्या मांडीवर झोपला होता आम्ही शांतता आम्ही मग ती मग म्हणजे असं चालतं का आम्ही अगं आम्ही नवरा बायको आहोत नुकतेच लग्न झाले ती कशावरून कशावरून तुम्ही खोट नाही सांगत आम्ही मग एकदम मला सुचले मी माझ्या बायकोच्या हातातली अंगठी ती तिला दाखवली हे बघ आपल्या चेहऱ्यावर अस्ताव्यस्त ओघळणाऱ्या केसांना मागे सारत ती जरा रिलॅक्स झाली मग ठीक आहे चेहऱ्यावर हास्य आणत ती म्हणाली मग एकदमच हात पुढे करून म्हणाली मी शोन आली तुम्ही मी हात पुढे केला तशी तिच्या चेहऱ्यावरचे हास्य परत गेले तू नको सेक करूस तुझं लग्न झाले तू कर असं म्हणून तिने बायकोला सेक हँड केले पुढचे काही क्षण परत शांततेत ती सरळ टक लावून आमच्याकडे आळीपाळीने बघत होती पापण्यांची हालचाल सुद्धा अगदी कमीच आम्ही मात्र विचारात गर्क कोण आहे ही थोडी वेडी वगैरे आहे का तेवढ्यात कंपार्टमेंटचे दार उघडून एक बाई आत आली सोनालीला बघून तिच्या चेहऱ्यावरचा ताण निवडला अगं तू इकडे काय करते चल तिकडे असं म्हणून तिने जव... तिला जवळजवळ ओढलेस जाताना सॉरी हा तुम्हाला उगाच त्रास म्हणून गेली सुद्धा ती गेल्यावर आम्हाला जरा मोकळं मोकळं वाटलं पण आमचा हा आनंद फार काळ टिकला नाही काही वेळातच ती परत आलीच आल्यावर ते डोळे तसेच रोखून धरलेले भयानक केस मोकळे होते चेहऱ्या व संशयाचे भाव येऊन परत समोर बसली आणि बायकोला म्हणाली हा तुला फसवतोय आम्ही ती बघ लक्ष ठेव हो। मगाशी सारखा माझ्याकडेच बघत होता तुला फसवणार तो माझ्या मनामध्ये एवढ्या शिव्या येत होत्या ना म्हणला सरळ हिला धरून बाहेर काढावं तेवढ्यात बायकोने विषय बदलला मग तीच म्हणाली तुम्हाला नट कोण आवड नट कोणता आवडतो मला तर बाबा शाहरुख खान आवडतो आणि परत गंभीर होत आणि तुम्हाला कोण आवडतो शाहरुखच ना आमची काय हिंमत नाही म्हणायची मग तिने बायकोला विचारले तू काय करतेस ग बायको म्हणाली मी जपानीज ट्रान्सलेशन करते इंग्लिश टू जपानी तशी एकदम उड्या मारत नाचायलाच लागली आणि टाळ्या वाजवत गाणं म्हणायला लागली मेरा जूत आहे जपानी तिचा तो अवतार बघून बायको जाम घाबरली होती आणि मी पण आम्हाला शांत बघून मध्येच थांबून म्हणाली तुम्ही शांत का मना ना गाणं माझ्याबरोबर आणि परत तिचा तो भयावह नाच चालू शेवटी मी तिथून बायकोला घेऊन बाहेर पडलो आणि तडक तिच्या आईकडे गेलो आई डुलक्यामध्ये बघण होती तिला जागे केले आणि झालेला प्रकार सांगितला ती परत आमच्या कंपार्टमेंटमध्ये आली आणि तिला घेऊन गेली नंतर आम्हाला परत स्वारी म्हणाली ती म्हणे थोडी मानसिक पेशंट आहे तिला ट्रीटमेंटसाठी मुंबईला घेऊन चालले होते म्हणलं ते सगळं ठीक आहे हो पण तिला थोडं सांभाळा ना सारखं इकडेच येते आहे ती नंतरचे तास आम्ही कसे काढले कुणास ठाऊ सोनालीनंतर कंपार्टमेंटमध्ये आली नाही पण ती होती बाहेर दारापाशी होती उघड्या फटीतून आत पाहायचा प्रयत्न करत जाणवत होतं ते आम्हाला आम्ही शेवटी एकदम वरच्या बरचा आसरा घेतला आणि लाईट मालून झोपून गेलो पहाटे कधीतरी जाग आली कॉफीसाठी बाहेर पडलो तेव्हा फुल खूनच नेणे ती आमच्याकडे बघत होती स्टेशन वर, स्टेशन वर, पुणे स्टेशनवर स्टेशन आल्यावर मागे पुढे न बघता सरळ बाहेर पळत सुटलो रिक्षा पकडली आणि तडक घर गाठलं